आज सासवड़ येथे नामदार केसरी बैलगाडी शर्यत मैदान चालू होतं आणि या मैदानासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती दाखवली आणि मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांचं ह्या स्टेजवरती नाव घेऊन स्वागत केलं। म्हणजे तुम्ही बघू शकता की बैलांची सुद्धा किती क्रेज नेते मंडळीत आहे की ज्या बैलाची दखल एक खासदार साहेब घेऊ शकतात अशा बैलाचं नाव घेऊन स्वागत केलं। तुम्हीच ऐका, आपला कार्यकर्ता राहुल पाटील त्याचा जो बैल आहे आयडेंटिटी मधला आणि तो सगळी शर्यत जी आहे ती सगळी शर्यत त्या ठिकाणी जो घुमतो, तसेच मला वाटतं या ठिकाणी देखील आपण सगळे लोक आलात आणि आपण या बैलांची जी आहे ती काळजी त्या ठिकाणी आपल्या मुलांपेक्षा जास्त जी आहे ती आपण त्या ठिकाणी घेता। अगोदर फक्त शेतामध्ये जे आहे ते बैलाला त्या ठिकाणी झुंपायचे, नंतर ट्रॅक्टर आला, पण आता शेतकऱ्याकडे बैल हा राहतो हा बैलगाडी शर्यतीसाठी आणि लोकांना वाटतं की शर्यतीमध्ये धावायला लावला म्हणजे त्याच्यावरती काय अत्याचार, पण मी जवळून या सगळ्या गोष्टी पाहिल्या की कशा प्रकारे जे आहे हे प्रत्येक शेतकरी असेल आणि जो मालक असेल हा त्याची काळजी जी आहे ती कशा प्रकारे त्या ठिकाणी घेतो आणि त्याचा पूर्ण वर्षभर तो वाट पाहत असतो की या बैलगाडी शर्यती ज्या आहेत ह्या कधी होतील कुठे होतील तिथे तिथे जाऊन ज्या आहेत त्या शर्यती त्या ठिकाणी घेत असताना बापू एक खूप चांगलं आपण केलं की शेतकऱ्यांना एक अजून एक चांगला पर्याय एक चांगली चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम जे आहे ते आपण या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमाने या ठिकाणी करताय। तर हे आज या ठिकाणी बापू असतील, हेमंतजी पाटील असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद देतो की मला आपण या ठिकाणी घेऊन आलात।